हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता सकाळचा नाश्ता वगैरे झाला, दुपारच्या स्वयंपाकाची सुरुवात आहे. तर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि सकाळी कसं 10-10:30 किंवा 11 वाजेपर्यंत भाज्या येतात, त्यामुळं आईने आता टोमॅटो, कोथिंबीर, नंतर घिवड्याची शेंग, फ्लावर असं घेतले. तर आमच्याकडे अगोदर ओली मटर येत नव्हती, तर आता आजच पहिल्यांदाच ओली मटर आली. 30 रुपये पाव किलो आहे. सुरुवातीला थोडी महागच असते, नंतर हळूहळू मार्केटमध्ये ओली मटर जास्त यायला लागली, कारण नंतर मग रेट पण कमी होतात. नंतर इथं अगोदरचे गहू संपत आले होते, त्यामुळे संपत आलेले गहू इथं ठेवलेत आणि नवीन पोते येत आहेत. त्यामुळे नवीन काय यायचं म्हणलं की मग ते पहिली जागा रिकामी करावी लागते, त्यामुळे जागा रिकामी करून ठेवले. इथं बनवलं हुलग्याचा रस्सा केला आहे आणि इथं बनवले हुलग्याचं माडगं. आता माडगं कसं बनवलं आहे त्याचा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यामुळे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. पूर्वीचे लोक खूप माडगं वगैरे खायचे, तर आजारी वगैरे असतील ना तर लगेच माडगं करायचे खायचे. तसं आता माडगं म्हणजे काय हे आताच्या मुलांना तर माहिती पण नाही, मला मात्र आवडतं. मला कधीच असंच इच्छा झाली का मी करून खात असते. आणि त्यातल्या त्यात होते कसं, आता बाहेर पाऊस पडतो आणि पाऊस पडायला लागले की सूप म्हणून खायला खूप भारी लागतं, त्यामुळे मी बनवलं. नंतर आता घरचीच गिरण आहे, आईने इथं गहू दळायला ठेवले होते आणि आई गहूंमध्ये सोयाबीन घालतात. सोयाबीन घातले की चपात्या छान मऊ येतात म्हणून, त्यामुळे तुम्हाला पण चपात्या छान मऊ व्हाव्यात असं वाटत असेल ना, तर थोडेसे सोयाबीन घालायचे, पीठ छान होतं. आता घरची गिरण असल्यामुळं काय कधी पण दळायचं बरं का. नंतर इथं आहे फ्रेश असा काय म्हणतो आपण ह्याला, शेपू घेतली. नंतर इथं तांदूळसाची भाजी आहे, तर ह्यांना ह्या भाज्या घेतल्या ना तर ह्यांना आई पाणी वगैरे मारलेलं असतं, त्यामुळे असं थोड्या वेळ असं वाळत घालायचं. वाळत म्हणजे फॅनच्या हवेला थोड्या वेळ ठेवायचं, 10-15 मिनिटांनी मग निवडून ठेवायचं. असं केलं की भाज्या खराब होत नाहीत. नंतर मग मी माझी सगळी घरातली कामं वगैरे आवरून घेतली, भाज्या वगैरे नीट केल्या, स्वयंपाक वगैरे केला आणि मग माझा क्लास असतो, मी क्लासला आता आले. तर हे सगळं विठ्ठल मंदिराजवळच आहे. आता इथं आम्ही आतमध्ये कधी चालो नव्हतो, एवढ्या गर्दीमध्ये शिकवतात ना बास. इथं सगळे पुस्तकांच्या लाईनी आहेत भरपूर, म्हणजे भरपूर आतमध्ये. आणि इथं आहे विठ्ठल मंदिर. लग्न झाल्यापासून मी एकदा पण नाही आले बरं का, एवढं पंढरपुरामध्ये राहत असू नये बघा. इथून असं आतमध्ये जायचं, वारीच्या वेळेस विचारूच नका, भरपूर अशी गर्दी असणार आहे, कारण वारीचं कोणच खाली येत नाही जे पंढरपूरमध्ये राहतं ते. नंतर इथं बघू शकता भरपूर अशी दुकानं आहेत. रोज आम्ही जसं मी क्लास लावलाय तसं इथून आम्ही जातो, दर्शन घेत असतो आणि मस्त असं पुढं जायचं. आणि साईडला सगळी दुकानं आहेत फोटोचे, भरपूर असं काय काय आहे. मी तर पहिल्यांदाच आतमध्ये आले होते आणि ते खूप मोठी कॉमेडी झाली बरं का. आता झालं काय, आता क्लासमध्ये शिकतोय म्हणल्या सगळे नवीनच असतात ना, त्यामुळे ह्यांनी काय केलं, गाडीच बघितली नाही. ते म्हणजे गाडा उभा केलेला, ते पेठा का फेटा असं काय काय तर म्हणतात, पेठाच भौतिक म्हणतात. तर ते गाडाच त्यांना दिसला नाही आणि ते म्हणत होते की आता ह्या माणसाला बिचाऱ्याला तू काम लावते, म्हणत होते ह्याला टाकते उडून असं काय तर म्हणलं. आणि आम्ही सगळे हसायला लागलो होतो. तर 4 मुली आहेत. नंतर घरी आले क्लासनी, क्लास खरं तर 15 मिनटं चालवायला देतात गाडी, पण चौघी असल्यामुळं 1 तास 1.25 तास तर जातो. नंतर घरी आल्यानंतर मग संचितला स्कूलमधून घेऊन आले, माझं जेवण केलं आणि आता जवळपास 1:25-3 होत आलेत. संचितला खायचा होता पिझ्झा, त्यामुळे संचित म्हणला मला पिझ्झा खायचा आहे. पिझ्झ्याचं सामान तर होतं पण बेस नव्हता, त्यामुळे मी आणि संचित आता आलो. इथं आमच्या इथं आहे बेकरी, त्या बेकरीमध्ये आलो. तर आता पिझ्झा म्हणलं की थम्सअप तर पाहिजे, त्यामुळे थम्सअप घेतलं आणि पिझ्झ्याचा बेस घेतला. आणि मी आता इथं शोधत होते चीज कुठं दिसते का, घरात थोडंसं होतं तरी पण म्हणलं अजून असेल तर बरंच लागतं, त्यामुळे म्हणलं आता घ्यावं चीज पण. नंतर संचित सगळ्यात पुढं माझ्या पुढं आता घरी गेल्या की पिझ्झा खायला मिळतो आहे. आणि असं बघू शकता छान मस्त असं क्लायमेट झालेलं आहे, पाऊस पडतो आहे थोडासा कमी होतो आहे. आणि तर मजा झाली बरं का, झाले काय आता मी बोर्ड पण लावला आहे पार्लरचा, त्यामुळे आता जवळपास सगळ्यांना माहिती झाली आहे जवळपासच्या आता. आणि आता कसं पंचम पण येते, त्यामुळं आयब्रो वगैरे करायला आले होते. आणि तर मी सगळी तयारी करून ठेवली, पिझ्झा बेस घेतला, त्याच्यावर सगळे मसाले वगैरे लावून घेतले आणि पिझ्झा नुकताच करणार तोपर्यंत माझ्याकडे आले आयब्रो करायला, त्यामुळं माझा गेला जवळपास, दोघी तिघी आल्या होत्या. जवळपास माझं एक 15-20 मिनटं तर गेली. आणि मग 15-20 मिनटं काय, अर्धा तास गेला. आणि अर्ध्या तासांची सारखा म्हणत होता मम्मा पिझ्झा कधी होणार, मम्मा पिझ्झा कधी होणार. त्या बिचाऱ्यांना त्यांना आयब्रो करून हेअर कट करायचं होता, तर संचितचा सारखा पिझ्झा पिझ्झा ऐकून त्यांनी हेअरकट पण केला नाही. नंतर येतो म्हणले लेकरूसारखंच पिझ्झा पिझ्झा करायला लागले, त्याला पहिला पिझ्झा करून चाल. तरी अशी गंमत झाली, एवढंच केलं होतं बघा, तव्यावर थोडंसं असं तव्यावर ठेवलं आणि ते आल्या. तर घरात असं कसं, आईंना पण काय एवढं पिझ्झामधलं काय माहिती नाही, येत नाही त्यांना करायला, त्यामुळे त्यांना पण लक्ष द्या असं म्हणू शकत नव्हते मी. त्यामुळं मी सगळा गॅस बंद केला आणि गेले, असं झाली काहीशी गंमत. त्यामुळे ते गेल्यानंतर संचितला जवळपास अर्ध्या पाऊण तासाने पिझ्झा खायला मिळाला.
तर दोन प्रकारचे करत होते आमच्याकडे घरी, छोटासा मायक्रो ओव्हन पण आहे, तर त्याच्यामध्ये पण चाललं होतं बनवायचं, पण मध्येच माझं आले कस्टमर. आता कस्टमर आलेत म्हणले आता काय त्यांना थोडंसं, आता आपण एवढं बोर्ड वगैरे लावलं आहे त्यामुळे हातातली कामं सोडून त्यांच्याकडे पहिलं लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे मग मी गेले करायला आणि हे इथंच थांबलं. तर असं काहीसं झालं. नंतर मग हा जो पिझ्झा आता संजित खायला बसलाय ना, तो जवळपास एक पाऊण तासानंतर हा पिझ्झा मी त्याला नंतर तयार केला, कट केला, थम्सअप घेतलं आणि मग संचित वरच्या रूममध्ये बसला होता. मग त्याला आता घेऊन जायला लागलं. पिझ्झा खरंच खूप मस्त आणि एकदम भारी झाला होता. पनीर वगैरे पण ह्यावेळेस घातलं होतं मी. पनीर होतं, शिमला मिरची होती, टोमॅटो होतं, कांदा होता, सगळं मस्त असं पिझ्झा केला. अगदी मला तर ना आता विकतच्या पिझ्झेपेक्षा घरचाच पिझ्झा आवडतो. खरंच खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागतं. त्यामुळं मी आणि संचितने खाल्ला घरात, पण सगळ्यांना थोडा थोडा दिला, दोन केले होते. तर असं आहे. आणि तो संचित बसला होता, संचितनं दिला. संचित म्हणतो पहिली तू टेस्ट कर मम्मा आणि मग मला सांग कसा झाला आहे. तर असं संचितचं पण आहे. संचित कसा मस्त असं आपलं तयार वगैरे होऊन बसला होता. तयार म्हणजे आपला रेडी पोझिशनमध्येच बसला होता. कधी पिझ्झा येतो कधी मी खातो, एकदम भारी झाला होता. मी पण खाल्ला, संचितनं पण खाल्ला, मग काही संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तर असं आहे. एवढं सगळं होईपर्यंत संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टाईम झालं बघा. तर असं आहे. तर पिझ्झा कसा झाला होता तर ते पण सांगा. आणि खरंच खूप भारी झाला होता. संचितचं चाललं होते. नंतर इथं पाटी आणली होती, त्याला पेन्सिल आणली होती, तर इथं चालला होता त्याचा टाईमपास. पिझ्झा खाल्ल्याला जिरवायचं काम चालू होतं आणि माझं आता चाललं होतं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर संध्याकाळचा स्वयंपाक लवकरच करत असते मी. लवकर स्वयंपाक करायचा आणि निवांत नंतर बसायचं. तर असं असतं माझं चालू. आणि पाटी पण आजच आणली होती त्याला, तर स्कूलमधूनच सांगितली होती पाटी पण द्या. आता पाटीवर काय करणार आहेत, काय घेणार आहेत काय माहिती, पण आता सांगितली म्हणल्यावर दिलंच. शिकवणार आहेत. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.